नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे एम पी एस सीची जी नुकतीच 16 तारखेला परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेचं जे आन्सर की आलेली आहे आणि त्याच्यानुसार जो आहे तो कट ऑफ 19 तारखेला आन्सर की आलेली आहे. तर आपण जवळपास 2 ते 3 दिवसात 2000 विद्यार्थ्यांचं जे पोल घेतलेलं आहे मार्क्स, त्याच्यानुसार आपण हा कट ऑफ काय जाहीर करत आहे. तरी मित्रांनो, आपल्याला जर काही मार्क्स जे असतील ते आपण काय कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचे आणि आपल्या जर काही सूचना असतील तर त्यासुद्धा काय मेन्शन करायच्या आहे. तर चला आपण बघूया आता एम पी एस सी टॅक्स असिस्टंटचा जो आहे तो कट ऑफ किती नेमका किती लागू शकतो. या कट ऑफमध्ये 1 ते 2 मार्काचा काय जास्तीत जास्त फरक हा पडू शकतो आणि बाकीच्यांनी काय मुख्य परीक्षेला अभ्यास करण्याला काही एक हरकत नाही. मित्रांनो, आपण हा जो व्हिडिओ हा पूर्ण पाहणार त्याबद्दल आपले आताच आभार मानतोय. चॅनल आपण सबस्क्राईब केलं असेल तर धन्यवाद, नसेल केलं तर काही हरकत नाही, आपण आतासुद्धा करू शकता. कारण की या चॅनलवर जे आहेत ते मुख्य परीक्षेचे सर्व व्हिडिओ जे आहेत ते एक्सप्लेनेशनसहित काय टाकलेले आहेत. तरी आपण काय या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं तर फारच चांगलं होईल. व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करण्यास विसरू नका. तर मित्रांनो, पहिला जो गट आहे तो आपण बघत आहे पी एच कॅटेगरी गट आहे. यांच्यासाठी जो आहे तो 48 आणि 42 असा यांचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. यांचा जो जास्त जागा आहेत पुढचा जो अनाथ गट आहे, अनाथ गटासाठी किती 48च्या आसपास काही कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. मित्रांनो, खास आता जे गट चालू होतात ते आहेत एस टी कॅटेगरी. एस टी कॅटेगरीसाठी हा जो कट ऑफ आहे तो 44+ आसपास काय राहण्याची शक्यता आहे. म्हणजे आणि प्लस म्हणजे काय, यामध्ये जास्तीत जास्त -2 करा आणि +2 करा म्हणजे काय, जवळपास 42 ते 45 दरम्यान काय हे कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. फिमेलमध्ये जर म्हटलं तर 38च्या आसपास काय राहण्याची शक्यता आहे. स्पोर्ट्ससाठी या ठिकाणी काय यांना जागा नसल्यामुळे कट ऑफ काय लागू म्हणजे त्यात होऊ शकत नाही. कदाचित जर जागा वाढल्या भविष्यात तर काही सांगता येत नाही, परंतु जागा वाढतील अशी काय आशा आहे. त्यामुळे तुम्ही तुम्हाला जर 1-2 गुण जरी कमी असतील तरी तुम्ही का अभ्यास करायला का तुम्ही लागायला पाहिजे. एक सर्व्हिसमॅनसाठी 14 गुणांचा कट ऑफ असू शकतो. मित्रांनो, एस सी कॅटेगरीसाठी हा जो कट ऑफ आहे हा जवळपास 46च्या आसपास काय जाण्याची शक्यता आहे आणि फिमेलसाठी 38 आणि स्पोर्ट गटासाठी हा 34 जाण्याची काय शक्यता आहे. एक सर्व्हिसमॅनना जो आहे तो जवळपास 14 ते 15 यांच्या दरम्यान काय लागण्याची शक्यता आहे. पुढची जी कॅटेगरी आहे ते पी एच कॅटेगरी आहे. यामध्ये जवळपास 2 गट मुख्य असतात. एक तर काय की शारीरिक ज्यांना हे असते ते आणि एक कानानं तर असे जे आहे ते कानांसाठी जो आहे तो त्यांच्यासाठी जो आहे तो हिअरिंग इम्पेअरमेंटसाठी 48 आणि जे फिजिकलसाठी काय 42 कट ऑफ लागण्याची काय शक्यता आहे. मित्रांनो, तिसरा जो गट आहे तो डी टी ए गट आहे. या डी टी ए कॅटेगरीसाठी जवळपास 55 हा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे आणि फिमेल गटासाठी काय 44 आसपास काय लागण्याची शक्यता आहे. हा जो कट ऑफ आहे आपण टॅक्स असिस्टंटसाठी पाहतो. स्पोर्ट्ससाठी काय या ठिकाणी जागा नाही नसल्यामुळे काय हा कट ऑफ लागू शकणार नाही. पुढची जे आहे कॅटेगरी ती आहे एन टी बी. एन टी बी कॅटेगरीसाठी जर पाहायचं म्हटलं तर मेलसाठी जो आहे तो 55+ लागेल आणि फिमेलसाठी 44 आसपास काय लागेल. मित्रांनो, हा जो कट ऑफ आहे आपण पोल जवळपास 2000 विद्यार्थ्यांचा काय पोल घेतलेला आहे आणि त्यांच्यानुसार हा कट ऑफ आपण जाहीर केलेला आहे. पुढचा जो कट ऑफ आहे गट आहे तो एन टी सी गट आहे. या कॅटेगरीसाठी जवळपास 56 आहे, 56 आसपास लागण्याची शक्यता आहे आणि फिमेलसाठी 48+ काय लागण्याची शक्यता आहे. स्पोर्ट्ससाठी जागा नसल्यामुळे कट ऑफ लागू शकत नाही. तरी भविष्यात काय सगळ्यांच्या जागा ह्या वाढण्याची शक्यता असल्यामुळे आपण काय अभ्यास हा चालू ठेवायचा आहे. पुढचा जो गट आहे तो एन टी डी. एन टी डी गटासाठी सुद्धा 55 आसपास लागू शकतो आणि फिमेल 44 एक सर्व्हिसमॅनसाठी या ठिकाणी जागा असल्यामुळे 22 आसपास काय लागू शकतो. स्पेशल बॅकवर्ड क्लासेस कॅटेगरीसाठी 55 आणि महिलांसाठी किती 48 यांच्यासाठी स्पोर्ट्सची जागा नसल्यामुळे 0 आणि पुढची जी कॅटेगरी आहे ते एस बी ई सी म्हणजे काय स्पेशल बॅकवर्ड इकॉनॉमिकल क्लासेस जे आहे ते त्यासाठी जो कट ऑफ आहे तो जवळपास 56 आसपास लागण्याची शक्यता आणि फिमेलसाठी किती 42 ते 44 दरम्यान लागू शकतो. स्पोर्ट गटासाठी 35 आणि एक सर्व्हिसमॅन काय जवळपास 18 ते 20 दरम्यान काय हा जो कट ऑफ हा जाऊ शकतो. पुढची जी कॅटेगरी आहे ती हे ओबीसी कॅटेगरी. ओबीसी कॅटेगरीसाठी सुद्धा 56+ हा राहू शकतो, 55 आणि फिमेल गटासाठी राहू शकतो 48. तर मित्रांनो, स्पोर्ट गटासाठी हा राहू शकतो 35 आणि एक सर्व्हिसमॅनच्या जवळपास 22 ते 24 दरम्यान हा राहण्याची शक्यता आहे. पुढचं जे आहे ई बी सी इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासेस जो गट आहे या गटासाठी साधारणतः हा जो कट ऑफ आहे तो 56 राहू शकतो आणि फिमेल गटासाठी हा 48 राहू शकतो. स्पोर्ट गटासाठी 35 आणि एक सर्व्हिसमॅन 22 ते 24 दरम्यान काय राहू शकतो.
मित्रांनो, शेवटचा जो गट आहे तो ओपन म्हणजे खुला गट. खुला गटासाठी 56 ते 58 दरम्यान हा कट ऑफ जो आहे तो जाऊ शकतो, कारण की यावेळी जागा जी आहे ते कमी असल्यामुळे कदाचित असं होऊ शकते. फिमेल गट हा 42 ते 44 आणि स्पोर्ट्ससाठी 36 ते 38 दरम्यान राहू शकतो. एक सर्व्हिसमॅन यांचं सुद्धा जर पाहायचं म्हटलं तर 22 ते 24 दरम्यान हा कट ऑफ राहू शकतो. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आपल्याला जो आहे तो क्लर्कचा सुद्धा कट ऑफ तयार केलेला आहे, तो कट ऑफसुद्धा काय 2000 मुलांसाठी तयार केलेला आहे. आपण काय त्याचं जी लिंक आहे जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा कट ऑफ व्हिडिओज म्हणून का प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये सर्व परीक्षांचे कट ऑफ आपल्याला मिळून जातील. आपल्याला जे पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल एकदा परत धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करण्यास अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि न आवडल्यास डिसलाईकसुद्धा करा. हा व्हिडिओ जो आहे तो आपल्या शेअर करण्यास अजिबात विसरू नका. आपले गुण आणि सूचना काय कमेंट नक्की करा. पुन्हा भेटूया मित्रांनो क्लर्कच्या कट ऑफच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.